रख रख त्यारा ना तून थोड़ पुढ़ जाऊ गड़ा पाउल थकल नाई गड़ा पाउल थकल नाई सुखले भकरीला पान संग खाऊ गड़ा पाउल थकल नाई बाद जरी बसला हाव उरी गलची आग सार जाड़ू न भी जाईना अड़ला घास असा कावन वास असा पन यो ध्यास अजून भी माग राईना फिरला त्यो वासा घर फिरल नाई गड़ा पाउल थकल नाई गड़ा पाउल थकल नाई। काय रे रामे कुठे गेलो वापस ले यार प्लेट काय नाही भाऊ बघ शेतातच दुसरं कुठं जाणार आहे मी तीच आपली आई तोच आपला बाप मग आहे अरे भाऊ शेतीशिवाय जीवन कसं चालणार तुझं बरं आहे बाबा जास्त विचार करायचा नाही बघ लय जमीन आहे आपल्याला थोडीशी इकल्याने काय नाही होत आपल्या बाप आजोबाने घेतलेली शेती आहे र त्या एकूण कोणतं बाप अंगा उडतो र यात कुठला शहाणेपण आहे यातूनच शेती करून सोन्यासारखं पीक काढेल तोच खरं जमीनदार अरे रामे एकदा तुझ्याकडं बघ माझ्याकडं बघ तू शिकवतो का मला नाही बाबा तुला सांगणार मी कोण जाऊ दे बाबा तुझ्या बरोबर वाद घालण्यात काय मजा नाही लय काम आहेत मला कसली काम रे रामे आजी मोडाजलीत बघ दुपारीच खत टाकलाय पाणी दिलं पाहिजे पण लाईट रात्रीच आहे अरे रात्री रुत्रीचा कशाला जातो शेतात एकतर आपल्या इकडे जनावरांची लय भीती सुटली अड्या अरे भाऊ जावं तर लागेनच की दुपारीच खत टाकलंय पाणी नाही दिलं तर वायल जाण केलं का मग आहे पण रात्रीची लाईट कवर रामे अरे भाऊ वैताग आलाय फार बघ सरकार काय शेतकऱ्यांकडे लक्ष दे ना मालाला बाजार भाव नाही आणि लाईट दिवसाची औस पनवायला येते नाहीतर मग रात्रीच जावं लागतंय शहरात तर 24 तास लाईट आहे बघ तो मॉल शहरातला दिवस रात्र लकलक करत असतोय हे खरं आहे बघ जो सगळ्यांची खळगी भरतो पोटं भरतो त्याच्या वाट्याला संकट येतात जे शहरात बसून राहतात त्यांना काय कळणार ते मॉलमध्ये जाणारे लोक एम आर पीवर वस्तू खरेदी करतात आणि आमच्या 20 रुपयाच्या भाजीच्या गड्डीसाठी 5 रुपयाला पाहिजे म्हणतात ते असं कुठं असतंय वय जेवढं मोठं तेवढं खोटं असतंय बघ तेवढं आहे बरं भाऊ जातो बघ मी मला परत शेतात यायचं आहे जपून जा रं जनावरांची खरंच लय भीती आहे जाऊ दिल्या का बघू त्या जनावरांचं तरी पोट भरून माझ्यामुळं मग आहे चल निघतो रामे चालते मी बी जातो घरी आता काय रे पोरांनो बघून तवा नुसतं खेळत असताय अभ्यास नाही का तुम्हाला आबा थोडाचा अभ्यास आहे करतो की घे करून अभ्यास चल घरात आबा आपल्या गावची उद्या जत्रा आहे जत्रेला सांग का ओके बाबड्या मी आबा बाईंनी शाळेची फी मागितली देव केला का तू आता अभ्यासाकडे ध्यान दे